वेलकम स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशनचा सेकंड टाईप त्या टाइपचं नाव आहे स्केलिंग आणि त्या स्केलिंगचे एक्झाम्पल पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आता स्केलिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे काय आहे इट इज अ प्रोसेस ऑफ चेंजिंग साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची साईज चेंज करायची म्हणजे त्या ऑब्जेक्टला छोटा करायचा त्या ऑब्जेक्टला मोठा करायचा त्या ऑब्जेक्टला कम्प्रेस करायचा हे काय झाले जे पॅरामीटर आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती परफॉर्म करणार आहोत त्याला काय म्हणतोय आपण स्केलिंग म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची साईज इन्क्रीज करणे किंवा डिक्रीज करणे त्याला बेसिकली म्हणायचे आपल्याला स्केलिंग म्हणून बघा स्केलिंग इट इज अ प्रोसेस ऑफ चेंजिंग साईज ऑफ ऑब्जेक्ट आपण एखाद्या ऑब्जेक्टची साईज चेंज केली त्याला आपण म्हणतो स्केलिंग नंतर बघा कुठले कुठल्या पॅरामीटर आपण यूज करू शकतो याच्यावर स्केलिंगवरती तर इट मे बी इंक्रीज ऑर डिक्रीज साईज ऑफ ऑब्जेक्ट आपण दोन पॅरामीटर इथे स्केलिंगवरती किंवा ऑब्जेक्टवरती परफॉर्म करू शकतो स्केलिंगच्या दोन पॅरामीटर त्या आहेत इन्क्रीज आणि डिक्रीज म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची साईज इन्क्रीज म्हणजे ऑब्जेक्ट मोठा करणे आणि डिक्रीज म्हणजे त्या ऑब्जेक्टची साईज रिड्यूस करणे बघा नंतर स्केलिंग फॅक्टर इज डिटरमाइन बाय टू कंडिशन आता जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट इन्क्रीज करायचं असेल किंवा डिक्रीज करायचं असेल त्या ऑब्जेक्टची साईज तर ती कशी ठरवायची तर आपण खाली दिलेल्या दोन कंडिशनवरनं ठरवणार आहेत की ऑब्जेक्टची साईज डिक्रीज करायची की इन्क्रीज करायची तर पहिली कंडिशन आहे बघा इ स्केलिंग फॅक्टर यस एक्स एस वाय येस एक्स एस वाय काय आहे स्केलिंग फॅक्टर ऑफ एक्स कॉर्डिनेट so yeah. त्याला आपण म्हणतो एस एक्स स्केलिंग फॅक्टर ऑफ वाय कॉर्डिनेट त्याला आपण म्हणतो येस वाय ग्रेटर वन देन द ऑब्जेक्ट साईज इज इंक्रीज जर येस एक्स हा वन पेक्षा मोठा असेल आणि येस वाय हा वन पेक्षा मोठा असेल तर आपण ऑब्जेक्टची साईज काय करणार आहोत इंक्रीज करणार आहोत जर आपल्याला गिवन दिलेलं असेल यस एक्स इक्वल टू टू येस वाय इक्वल टू टू तर आपण काय करणार ऑब्जेक्टची साईज इंक्रीज करणार आणि सेकंड कंडिशन काय आहे बघा इफ स्केलिंग फॅक्टर येस एक्स येस वाय लेस वन देन द ऑब्जेक्ट साईज इज रिड्यूस जर स्केलिंग फॅक्टर हा वन पेक्षा लहान असेल तर ऑब्जेक्टची साईज काय करायची आपल्याला रिड्यूस करायची म्हणजे डिक्रीज करायची सपोज यस yes, एक्स इक्वल टू झिरो पॉइंट फाईव्ह आणि yes, यस वाय इक्वल टू झिरो पॉईंट फाईव्ह असं असेल तर काय करणार आपण ऑब्जेक्टची साईज ही काय करणार रिड्यूस करणार नंतर बघा इथे दिलेला आहे एक ऑब्जेक्ट कन्सिडर अ पॉईंट ऑब्जेक्ट स्क्वेअर हॅज टू बी स्केल्ड इन टू डी प्लेन आप जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जर टू डी प्लेन मध्ये स्केल करायचं असेल स्केलिंग करायचं असेल त्याचं त्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं असेल तर कसा करतो आपण बघा लेट एक्स एक्सिस वाय एक्सिस हा एक ऑब्जेक्ट आहे स्क्वेअर घेतलाय ए बी सी टी हा चार पॉईंटचा स्क्वेअर घेतलेला आहे त्याचे पॉइंट आहेत ए बी सी डी प्रत्येक पॉइंटला किती कॉर्डिनेट्स असतात तर दोन कॉर्डिनेट्स असतात एक्स वाय प्रत्येक पॉइंटला किती कॉर्डिनेट्स असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक पॉइंटला हे दोन कॉर्डिनेट्स असतात एक्झाम्पलमध्ये जे दिलेले कॉर्डिनेट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो एक्स वाय म्हणजे एक्स ओल्ड वाय ओल्ड त्यांना काय म्हणणार आपण एक्स वाय इज एक्स ओल्ड वाय ओल्ड म्हणजे एचा एक्स ओल्ड वाय ओल्ड डी चा एक्स ओल्ड वाय ओल्ड सी चा एक्स वोल्ड वोल्ट बी चा एक्स वोल्ड वोल्ट हे काय असतील आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन असतील दिलेले असतील आणि आपल्याला कॅल्क्युलेट किंवा फाईंड आऊट करायला काय सांगितले असतील एक्स न्यू न्यू म्हणजे नवीन कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आता आफ्टर स्केलिंग काय होतंय हे जे ओरिजिनल इमेज म्हणजे गिव्हन कॉर्डिनेट्सने ड्रॉ केलेली इमेज त्यानंतर आफ्टर स्केलिंग स्केल केल्यानंतर इमेज कशी ड्रॉ होती बघा इथे मग आपल्याला इथे आफ्टर स्केलिंगला काय केलेलं असेल स्केलिंग फॅक्टर हा दिलेला असेल म्हणजे इथे आपल्याला गिवन काय असेल एस एक्स अँड एस वाय हा गिव्हन दिलेला असेल त्यानुसार आपण काय काढणार आहेत एचा एक्स न्यू वायन्यू डीचा एक्स न्यू वाय न्यू सी चा एक्स न्यू वाय न्यू बी चा एक्स न्यू न्यू हे कॉर्डिनेट्स आपण फाइंड आऊट करणार आहोत ते एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगतेस तर बघा आता काय आहेत आपल्या इनिशियल कॉर्डिनेट्स ऑफ स्क्वेअर ए बी इज एक्स वाय दॅट इज एक्स ओल्ड वाय ओल्ड हे आपल्याला डायग्रामवरनं सर्वांना माहीत झाले एक्स वाय काय ते आपले एक्सओल्ड वायओल्ड जसे एचे एक्सओल्ड वायवोल्ड बी चे एक्स वाय वायवोल्ड सी चे एक्स ओल्ड डी डीचे एक्स ओल्ड वायओल्ड नंतर इकडे आफ्टर स्केलिंग काय आहे ते एक्स न्यू वाय न्यू नंतर बघा नेक्स्ट आहे स्केलिंग फॅक्टर फॉर एक्स एक्सिस आता एक्स एक्सिसला काय करायचं जेव्हा स्केलिंग करणार आहोत एक्स न्यू वाय न्यू सॉरी एक्स न्यू जेव्हा आपण काढणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहेत जो काही एक्स एक्सिसचा स्केलिंग फॅक्टर असेल यस एक्स त्याने आपण दिलेल्या एक्सला मल्टिप्लिकेशन करणार आहोत म्हणून बघा स्केलिंग फॅक्टर फॉर एक्स एक्सिस इक्वल टू यस एक्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे एक्स एक्सिसचा स्केलिंग फॅक्टर काय आहे आपला यस yes, एक्स वाय एक्सिसचा स्केलिंग फॅक्टर काय आहे आपल्याला यस yes, वाय तिथे दिलं असेल आपल्याला कुठल्या अलॉग एक्सिसचं डिस्टन्स दिलेलं असेल किंवा कुठल्या अलँग एक्सिसला आपल्याला तो स्केल करायचा असेल हे एक्झाम्पलमध्ये आपल्याला गिवन असतं नंतर बघा न्यू कॉर्डिनेट्स ऑफ द स्क्वेअर एबीसीडी आफ्टर स्केलिंग इज एक्स न्यू वाय न्यू हे आपल्याला सर्वांना माहीत आहेत आफ्टर स्केल एक्स न्यू वाय न्यू हे कॉर्डिनेट्स असतात नंतर बघा बाय युझिंग अवो फॅक्टर्स वी कॅन राईट स्केलिंग इक्वेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे स्केलिंग इक्वेशन लिहायचं आहे या स्केलिंग इक्वेशन वरन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे तर ते स्केलिंग इक्वेशन कुठलं आहे बघा एक्स न्यू इक्वल टू एक्स ओल्ड टू एस एक्स न्यू एक्स ची नवीन व्हॅल्यू काढायची असेल स्केलिंग स्केल केल्यानंतर आफ्टर स्केल जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करायचंय न्यू इक्वल टू एक्स ओल्ड टू एस एक्स आणि न्यू ची व्हॅल्यू काढायची असेल तर वाय न्यू इक्वल टू वाय ओल्ड इन टू येस वाय आता हेच आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहितो हे सर्वांना माहीत आहे जसं सेम ट्रान्सलेशनचं जसं लिहितो तसं सेम आपल्याला स्केलिंग लिहिलं लिहायचंय तर मॅट्रिक्स फॉर्म बघा दोन कॉर्डिनेट्स आहेत एक्स न्यू वाय न्यू त्याला आपण सपोज म्हटलं इथे म्हटलं पी डॅश चे कॉर्डिनेट झाले एक्स न्यू कॉमा वाय न्यू पी चे कॉर्डिनेट झाले आपले एक्स ओल्ड वाय ओल्ड आणि हा ट्रान्सलेशन सॉरी ट्रान्सलेशन मॅट्रिक्स किंवा त्याला स्केल्ड मॅट्रिक्स म्हणा त्याला नाव दिलं आपण टी स्केल्ड मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला स्केल्ड मॅट्रिक्स काय आहे आपला एस एक्स आणि येस वाय मग आपलं इक्वेशन आपण ह्या मॅट्रिक्सला असंही लिहू शकतो पी डॅश इक्वल टू टी म्हणजे स्केल्ड व्हेक्टर इन टू जो काय आहे आपला ओरिजिनल मॅट्रिक्सची व्हॅल्यू पी बघा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण त्यांना दिले एक्स न्यू वाय न्यू इक्वल टू यस yes, एक्स झिरो आता इथे झिरो का लिहिलाय आपण इथे वन का नाही घेतला तर बघा आहे यस yes, yes, एक्स यस एक्स हा कुठल्या ऍक्सिसचा फॅक्टर आहे आपला तर हा यस yes, ऍक्सिसचा एक्स ऍक्सिसचा आहे सॉरी इथे एक्स आणि वाय म्हणतो आपण याला तर एक्स एक्सिस अलॉंग हे स्केल होते आपण आपलं म्हणून आपण इथे यस एक्स लिहिलंय वाय कुठे मेन्शन दिलेलं आहे का आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे का एक्स न्यू काढताना आहे का वाय कुठे दिलेला इथे नाही म्हणून काय केलं आपण वायच्या ठिकाणी काय लिहिला झिरो लिहिला तसंच वाय न्यू काढताना बघा इथे वाय न्यू काढताना एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे का कुठली आपल्याला नाही म्हणून आपण इथे काय लिहिलंय एक्सच्या ठिकाणी झिरो लिहिलाय आणि त्यानंतर यस वाय हा स्केलिंग फॅक्टर इन टू एक्स ओल्ड वाय ओल्ड हे झालं आपलं मॅट्रिक्स टू डी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इक्वेशन त्यालाच आपण होमोजिनियस कॉर्डिनेट्स रिप्रेझेंटेशन म्हणजे थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स कसा लिहिणार आहोत तर आपण वन ऍड करतो या वनने काही इफेक्ट होत नाही एक्स न्यू वाय न्यू नवीन कॉर्डिनेटरनेट्स त्यानंतर एस एस एक्स झिरो झिरो येस वाय सेमवारचा टू डी मॅट्रिक्स खाली लिहिलेला आहे आपण झिरो झिरो आणि वन नंतर इकडे झिरो झिरो वन नंतर इंटू एक्स ओल्ड वाय ओल्ड आणि खाली लास्टला वन घेतलेला आहे हा झाला आपला होमोजिनियस कॉर्डिनेट रिप्रेझेंटेशन आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे एक्झाम्पल बघूया